भूक लागत नसेल किंवा मळमळ उलटीचा त्रास होऊ लागला असेल तर करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरातील किंबहुना आपल्याच परिसरातील आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या अनेक वस्तूंचा आपल्याला वेगवेगळ्या शारीरिक समस्यांसाठी वापर करून घेता येतो आणि त्यापैकीच एक म्हणजे हे लिंबू। मित्रांनो, तुम्हाला जर भूक लागत नसेल, जेवण्याची अगदी इच्छा होत नसेल तर या लिंबाचा खूप छान प्रकारे उपयोग करून घेता येतो। अपचन असो, अग्निमांदे असो किंवा तोंडाला अगदी चव नसेल तर अशा समस्यांसाठी याचा आपल्याला खूप छान प्रकारे उपयोग होतो। याशिवाय मळमळ उलटीचा त्रास होत असेल तरी तो देखील याच उपायाने थांबवता येतो। अशा या आयुर्वेदिक लिंबाचा कशा प्रकारे आणि किती प्रमाणात वापर करायचा ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेलवर क्लिक करून व्हिडिओ लाईक देखील करा। भूक वाढवणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे एक ग्लास कोमट पाणी। आता आपल्याला आवश्यक आहे अर्धे लिंबू। या लिंबामधील सर्व रस या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे। अगदी मध्यम आकाराचे पिकलेले लिंबू आपण या उपायासाठी वापरायचे आहे, जेणेकरून हे पाणी जास्त आंबट लागणार नाही। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे काळी मिरी। साधारण 2 काळी मिरी खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घ्यायच्या आहेत। शक्य तेवढी बारीक पावडर बनवायची आहे। अपचन, भूक न लागणे, अग्निमांद्य यांसारख्या समस्यांवर काळी मिरी अत्यंत उपयुक्त असते। आपण बारीक केलेली ही काळी मिरी या पाण्यामध्ये टाकायची आहे। यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे सैंधव मीठ। सैंधव मीठ देखील अपचन, गॅसेस यांसाठी अत्यंत गुणकारी असते। आपण 1/2 चमचा एवढे सैंधव मीठ यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत। मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मळमळ, उलटी, अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवायला लागतो। याशिवाय वातावरणात अचानक वाढत असलेली उष्णता आणि गारव्यामुळे देखील अपचन आणि त्यामुळे होणारे अग्निमांद्य म्हणजेच भूक न लागण्याचे प्रकार घडतात। अशावेळी आजचा हा उपाय फार कामाला येतो। अगदी कुणीही सहजपणे आणि कमी खर्चिक असा हा उपाय करू शकता। याशिवाय या उपायाने काही साईड इफेक्ट देखील होत नाहीत, त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळी सकाळी फ्रेश झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी देखील करू शकता। या उपायाने मळमळ शांत होते, अपचन नष्ट होऊन भूक लागते आणि खाल्लेले अन्न देखील व्यवस्थितपणे पचन होते। पुढचे किमान 3 ते 4 दिवस हा उपाय नियमितपणे केला तर तुमची भूक न लागण्याची समस्या कायमची नष्ट होऊन जाईल। धन्यवाद।